या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. माझ्याकडे एक आयडिया. कोणती आयडिया? आपण या सर्टिफिकेट वरची डेट चेंज करायची. अहो नाही नाही, हे बघा, फार काही चेंजेस करावे लागणार नाही आहेत आपल्याला यामध्ये. आपल्याला यावरची फक्त बर्थ इयर्स चेंज करायचे. म्हणजे 1998 करायचं, 1997 करायचं, एवढंच. वर्ष बदलून काय होईल? याचा अर्थ हा होईल कि ईशाचा जन्म राजनंदिनी जायच्या आधी झालाय. अहो आणि अशाने सगळेच प्रश्न सुटतील. हो पण ते मी किती शंका काढता. मी सांगते ना तुम्हाला, प्लीज ट्रस्ट मी. हा ईशाचा मानसिक आजार आहे. तुम्हाला असं वाटतं का की ईशाला यापुढेही त्रास व्हावा वाटत का? नाही ना. जयदीप सर, तुम्ही बसा ना. नाही ठीक आहे. माय फ्रेंड वहिनी, आता काय करायचंय? सांगते. दादासाहेबांना चुकीचं औषध दिलं गेलं होतं, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि त्यातच ते गेले. आणि हे सर्जेराव काकांना सुद्धा माहिती आहे. सर्जेराव काका, तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात, बरोबर ना? नाही सर, त्या घटनेचं ओझ घेऊन आतापर्यंत जगतोय मी. मला कळत नाही की ते माझ्या हातून कसं घडलं. सर्जेराव काका, तुम्ही त्यावेळेस जे काही केलं ते तुमचा मुलाचा जीव वाचवण्यासाठी केलं, त्यामुळे तुमच्या मनात जे काही गिल्ट आहे ते तुम्ही प्लीज काढून टाका. भाऊजी, त्या दिवशी जसं घडलं होतं आपल्याला आज जसंच्या तसं पुन्हा एकदा घडवायचंय. पण का?